उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झालाय, तर भाजपच्या सत्यजित कदम यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही लढत होती. या लढतीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पोटनिवडणुकीमध्ये राज्य पातळीवरचे नेते, त्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोप याने राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच पालकमंत्री सजित पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली गेली होती. या निवडणुकांमध्ये हिंदुत्व, स्वाभिमान असे मुद्दे प्रचारात आणले होते. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आपले हिंदुत्व आणि स्वाभिमान विजयी झाला अशी विजयानंतर प्रतिक्रिया दिली. इतकंच नाही तर संपूर्ण शहरात त्यांच्या विजयाचे होर्डिंगही लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडी भक्कम असल्याचा पुरावा देण्यासाठी आघाडीच्या नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. त्यामुळे ठाकरे सरकारचा हा विजय 2000 निवडणुकींसाठी देखील महत्त्वाचा ठरणार आहे. कोल्हापूरकरांनी योग्य उत्तर भाजपाला दिलेलं आहे. या ठिकाणी पोलरायझेशन किंवा जाती धर्माचं राजकारण न करता शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याची भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली आणि एक विकारी प्रचार भाजपने केला, जाती जातीमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या भूमीतून विचारानं मतदान झालं आणि विकारी प्रचाराला बाजूला सारण्याचं काम प्रामुख्यानं मतदारांनी त्या ठिकाणी केलं. मला वाटतं दरवर्षी रामनवमी साजरी होत असते. आम्ही गेले 30 मला आठवते लहानपणापासून आम्ही रामनवमी साजरी करतो, परंतु त्याचा वापर कुठे केला नव्हता. परंतु यावर्षी मात्र फक्त निवडणुकांसाठी याचा वापर या ठिकाणी करण्यात आला. परंतु हे लोकांच्या लक्षात आलं की फक्त निवडणुकांमुळं या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, अशा कुठल्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडत नाही हे दाखवून दिले. मला वाटते माजी खासदार त्यांनी एक वक्तव्य केलं होतं महिलांच्या बाबतीत आणि त्याला एक उत्तर महिलांनीच दिलेलं आहे आणि तारावालीच्या भूमीतून पहिली महिला आमदार होण्याचं भाग्य कोल्हापूरकरांना मिळालेलं आहे. हे उत्तर महिलांचा अपमान करणाऱ्यांच्यासाठी या ठिकाणी हे उत्तर आहे. कोल्हापूरमध्ये तुम्ही चुकीचा काही करू शकणार नाही, महिलांचा अपमान तुम्ही करू शकणार नाही. माझ्या वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला तो हाणून या ठिकाणी पडला, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो हाणून पडला आणि मला वाटतं कोल्हापूरकर शून्य आहे हे या मतदानावरून स्पष्ट आहे. साहेब 2019 पासून आमचे ठरले आता पार्ट 2000 नेमकं काय होतं कोल्हापूरचं? आम्ही लोकांची सेवा करणं हेच आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आता फक्त उरलंय ती पाईपलाईन पूर्ण करणं हे आता आमचं उरलेलं आहे. तेही 6 आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. युवा पिढीने बाजूला ठेवली, विकासाला साथ दिले का असं म्हणाले? मला वाटतं ऋतुराज पाटील युवा आमदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी युवकांशी जो संवाद साधला आणि एक बाजू पटवून दिली की बाबा नेमकं देशामध्ये काय चाललंय, या विचारानं नोकऱ्या मिळणार आहेत का, बेरोजगारी कमी होणार आहे का, किंवा घरचं चांगलं होणार आहे का, नाही तर समाजात जो तेढ निर्माण होणार आहे तो आजच युवकांनी मानला तर पुढच्या भविष्यकाळातला धोका हा मला वाटतं युवक आणि युवतींचं समजावून सांगण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याचा फायदा निश्चितपणे झाला.